न्यूज वास्तव महाराष्ट्राचं। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खुलेआम वरली मटका, ऑनलाईन चक्रीसह इतर अवैध व्यवसाय जोमात सुरू आहेत। मात्र असे असतानाही पोलीस यांच्यावर कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये तरुणाईंमध्ये कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरुणांचा कल वाढलाय। त्याचाच फायदा घेत शहरामध्ये अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे। अशा धंद्यांकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलीस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळालंय। सिंदखेड राजा शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता या अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांनी एनओसीस दिली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे। बस स्थानकासह शहरातील गर्दीच्या ठिकाणीही राजरोसपणे व्यवसाय चालू असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। ऑनलाईन चक्री अड्डे मुख्य रस्त्यावर तर वरली मटकाची दुकानेही शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी जोमात सुरू आहेत। सर्वात महत्वाचं म्हणजे शाळकरी मुलेही याकडे आकर्षित होऊ लागल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले। ऑनलाईन चक्रीमुळे तरुण वर्ग कर्जबाजारी तसेच व्यसनाधीन बनत चालल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड दिसून येते। यामुळे पोलीस खात्याचा या व्यावसायिकांवर धाक राहिलेला नसल्याचं दिसते। स्थानिक पातळीवरील मोठे नेते मंडळी सुद्धा या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवायला तयार नाहीत। त्यामुळे सिंदखेड राजा शहरात सुरू असलेले अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।